स्वानंद सुख निवासी श्री चांगुकाना ठाकूर यांचा पुण्यतिथी सोहळा शिवाजीनगर येथील बाळकृष्ण महाराज आध्यात्मिक ज्ञान मंदिरात मंगळवारी आणि बुधवारी आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्या अंतर्गत बुधवारी माऊलींवर पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित होते। तसेच या पुण्यतिथी सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर यांनीही भेट देत दर्शन घेतले। या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये मंगळवारी सकाळी 10 वाजता श्री समर्थ दासबोध वाचन ग्रंथ आणि श्री बाळकृष्ण महाराज यांचे चरितामृत ग्रंथाचे पारायण वाचन करण्यात आले। तसेच बुधवारी सकाळी 8 वाजता खारघर रांजणपाळा येथील नादब्रह्मा भजन मंडळ यांचे भजन झाले। त्यानंतर सकाळी 10 वाजता बाळासाहेब महाराज यांनी प्रवचन सादर केले। तसेच दुपारी 12 वाजता पुण्यतिथी निमित्ताने माऊलींवर पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, ज्येष्ठ नेते YT देशमुख, शकुंतला ठाकूर, सागर ठाकूर, अरुण ठाकूर, भरत शेठ ठाकूर, माजी उपसरपंच विजय घरत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच वीरेंद्र पाटील, दीपक ठाकूर, राज ठाकूर, रमण ठाकूर, गजानन ठाकूर, पद्माकर ठाकूर, बाळासाहेब महाराज, अप्पा पांचाळ महाराज, निवृत्ती बुवा चौधरी, पनवेल पंचायत समिती माजी सदस्य रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, CL ठाकूर, शीतल मोकल, शिवाजी ठाकूर, चंद्रभागा घरत, राधाताई ठाकूर, रवी भुईर, भागीरथी मोकल, कमलाबाई पाटील, आत्माराम मोकल, चैतन्य लाड, रायबा तात्या, प्रतीक ठाकूर, अमोक ठाकूर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।